सचिन बेडेकर, मी 9 वर्षाचा आहे. मी वेद ऍक्टिंग अकॅडमी मध्ये डोंबिवली ब्रँचचा स्टुडंट आहे. काही कळत नाही बुवा, काहीच कळत नाही. या मोठ्या माणसांचं ना काही कळतच नाही बुवा. काही कळलं तुम्हाला? नाही ना, म्हणून म्हणतो हा संकेत दादा मला सांगत होता, पटापट म्हण पटापट म्हण पटापट म्हण. आता जर मी पटापट पटापट म्हटलं तर काही कळणार आहे का तुम्हाला? नाही ना, म्हणून म्हणतो या मोठ्या माणसांचं ना खरंच काहीच कळत नाही बुवा. आता आमची अक्का आजी ती म्हणते कशी, अरे सोन्या जरा गोल दोन घास तरी जेवून घे, दोन घास तरी जेवून घे. आता मला सांगा दोन घास आणि कोणाचं पोट भरत, आणि तिसरा घास हा असं वाटलं तर? बाबा पण असं म्हणतात, अरे मन्या सुट्टीत गड डोक्यावर घेऊ नकोस, हे उडू सामी अख्खं घर डोक्यावर घेणं शक्य तरी आहे का? ताईने तरी नीट बोलावं, पण नाही, जरा कुठे रागाला जरा कुठे रागाला की म्हणते कशी, जा गेलाच उडत. उडत कसं जाणार, पंख काय ताईला डुंबणार आहे? शाळेत गेलो होते तोच प्रकार, गणिताच्या राणीबाई डोळे वटारून म्हणतात कशा, गणिताकडे कानाडो आहे नको तुझा, इतके छान सुंदर डोळे आहेत माझे, मी का ते चकण्या डोळ्यांनी पाहू? कोणाच्या घरी जाणं झालं आणि ते मला खाऊ मध्ये लाडू देणार असले कि लगेच आई म्हणते नका देऊ त्याला लाडू, टाकून देतो खाणार नाही, मला तर लाडू फार आवडतो मग मी का टाकून देऊ? पण बोलायची चोरी, कोणाच्या लग्नाला जाणं झालं कि लगेच आई म्हणते, कोणी आग्रह करून वाढायला आलं की नाही म्हणावं, मी तसंच करतो. पण आईने नाही म्हटलं तिला जिलबी मिळते आणि मला ठेंगा, याला याला म्हणतात मोठ्या माणसांचा भाषेतला आग्रह. आता आमचा मंग्या दादा तो तर ग्रेटच आहे, बागेत त्याची एखादी मैत्रीण भेटली रे भेटली की म्हणतो कसा, जा जरा निसर्गाचं निरीक्षण करून ये, जा फळं बघ पानं बघ फुलं बघ. या मोठ्या माणसांचं ना काहीच कळत नाही बुवा. मागे एकदा आमच्या घरी आईची जुनी मैत्रीण तिचा नवरा आणि मुलगाही असे सगळे झाले होते. आईची जुनी मैत्रीण म्हणाली, ए बेप्पी आते ना, मला वाटतं त्या मुलाचं नाव बेप्पी आहे. मग जरायाने मी म्हणलं, ए बेप्पी कुस्ती खेळायचं का? त्या मुलाचा बाबा दचकलेच. नंतर कळलं त्या मुलांच्या बाबांचं लाडलं नाव पेप्पी होत. आई मला दरवेळी सांगत असते कोणी म्हातारा माणूस दिसलं की त्याला बसायला जागा दे. एकदा आम्ही बस मधून प्रवास करत होतो, मला एक आजोबा दिसले, मी त्याला म्हंटल आजोबा बसा ना.